बरेचदा आमका प्रश्न पडता, राजकारण्याची सुरुवात खयच्यान, निवडणुकीतल्यान जिकोन वा समाजकारणातल्यान? ह्या प्रश्नाचे उत्तर सोदपाक आयज आम्ही पेडण्या मतदारसंघाकडे वळटा, ज्या मतदारसंघाचे नेतृत्व फाटली काही वर्षा अशे एक व्यक्तिमत्व करता जाका समाजकारणाची जाण असा, ग्रासरूट लेवल पॉलिटिक्साचो गंध असा आणि सत्तेत असू वा विरोधात, विधानसभेत असू वा भायर, 1999 आपलो वा पेडण्या मतदारसंघाचो सर्वसामान्य जनतेचो आवाज मोठ्या खंबीरपणान मांडताना आमका एक व्यक्तिमत्व दिसता, ते म्हळ्यार मनोहर अजगांवकर, जेका लोक बाबू म्हणून संबोधित करता. असे किती असा या मनशात ज्या खातीर पेडण्या मतदारसंघाची जनता तांचेर जीवापार प्रेम करता? पेडणे तालुक्यातले जे 3 मतदारसंघ असले तेतून हो मतदारसंघ धारगळ हो राखीव असलो. पहिले आमका दिसतले की हो एक शापित मतदारसंघ असलो म्हणून. ज्या वेळा शेमेचडूंच्या गावाच्या ठिकाणी एक रानाच्या ठिकाणी तो गाव, त्या ठिकाणी जाण्याची सोय नसली. 91 सालापासून मेंबर असले तरी आमच्याकडे एक 10,000 उदा काम जायनासले, की ते आमदारच आमका जे असले ते तसे काय सक्रिय नसलो. संकट प्रसंगी एखादो माणूस आजारी पडल्यानंतर त्याका एक कावड करून ते एक गरोदर बायकाक सुद्धा आणूची परिस्थिती नागदरच्या ठिकाणी येऊची लागा. हांगा जेन्ना बाबू इलेक्शनाक 1999 येयलो त्याच्या पहिली हो मतदारसंघ कितलीशीच वर्षां मागास मतदारसंघ आसलो. त्याच्या पहिले हांगा शंभूभाऊ बांदेकर, दिव माद्रेकर असे आमदार असले, निवडून येयले, पूण ते केन्नाच हांगा येयनासले. इलेक्शन येयले का फक्त मतां माग शिरपो मतां मागपाक येत ते हांगा, तेन्ना आमी मतदानांक फक्त तेंकां आमी पळय त्या दिसांनी, बाकी मागीर आमकां ते तोंडच दाखयनासले. पण हो आमचो हयसर हो पोर्तुगीजकालीन रोड आसलो, तो रोड आमकां आमी डांबरीकरण मागू आमी हयसर. प्रत्येक वाड्यात एकच काम आमी सांगू, ज्या वक्तात निवडणुकी येत त्या वक्तात. व्यवस्थित रस्ते नसले, पाण्याची सोय नसली, इतर जे मूलभूत गरजो असत हे गरजो त्यावेळा ह्या मतदारसंघात नसले. आमचे हे एक काम कर ह्या वाड्यात. थंय सकराळी आम्ही गेलो तर सकराळचे लोक ते आमकां बांय मागत, आमची पाणयाक लागून हाल जातात, बांय दिया आमकां. त्या वेळाचेर बाबून निवडून हाडटना कोणाक पैशाची आमिशा दाखोवंक ना, देवळान शपथी घेवंक ना, फक्त इतले सांगलेले आपलेचेर विश्वास दवरा आणि तुम्ही काम आपले काम पळया म्हणून, आणि लोकांनी विश्वास दवरून तेंका निवडून हाडले. लंगारबाग ते सायटीन गेलो तर ते रस्त्याची मागणी करीत, त्या वक्तात डेव्हलपमेंट जायत नसलो, डेव्हलपमेंट कायच नसलो. काही दशका पहिली पेडण्या म्हटले काय आमच्या मुखार मागासलेलो तालुका असे चित्र उभे जाता. मूलभूत गरजापासून वंचित असलेलो हो तालुका हांगा लोक स्वप्न पळोवपाक सुद्धा भियाताले, इच्छापूर्ती सोडूनच दिया. खंय तरी राजकीय पक्ष स्वप्न पूर्ण करपाक असफल झाले, पूण नेतृत्व सुद्धा ह्या स्वप्नाक न्याय दिवपाक पावले ना. आणि जसे आमच्या रामायण महाभारतान जेन्ना ते शिळेक पांय लागल्या उपरांत तिची मुक्तता झाली, तसे म्हाका दिसता की बाबूचो पांय लागल्या उपरांत ह्या मतदारसंघाची उदरगत जावपाक सुरवात झाली, ताका एक मुक्तता मेळ्ळी. तेणी एक क्रांती घडोवन हाडली, उत्कर्षाची क्रांती म्हणटात तेका, विकासाची क्रांती म्हणटात तेका. आणि ती विकासाची क्रांती किंवा विकास हो आम्ही केव्हा भोगूंक नसलेलो, आणि हो बघपा खातीर आमकां हो पुरुष मेळ्ळो, युगपुरुष मेळ्ळो, त्याच्या खातीर आम्ही आज धारगळ मतदारसंघान ज्या वेळा त्या वेळा 16,000 मतदारसंघ मतदार असले, त्यावेळा हो विकास त्यांनी करून घेतलो आणि अशीच त्याची वाटबळ त्याच्या पुढे चालू रोवले. हो प्रयत्न करीत असताना त्यांच्यानी तळागाळातल्या लोकांचा जीवनमान उंचावचं ह्याच्या खातीर बरेच प्रयत्न केले, अनेक विकासाची कामं या मतदारसंघात राबवली. ही कामं करीत असताना त्यांच्यानी या भागाची एकंदर पाहणी करून जे अनेक वर्षाची मागणी करून रस्ते पूर्ण जाऊन नसले असे अनेक रस्ते मानान घेतले, की ज्या रस्त्याच्या माध्यमातून आज आम्ही एका गावातून दुसऱ्या गावात जाऊ शकतो अशी सोय पहिली नसली, आणि ही सोय त्यांच्यानी केली. त्यांनी ही जी रस्त्याची कामं आहात, म्हणजे अडीअडचणीची कामं असत, ती सगळी जास्तीत जास्त त्यांच्यानी मार्गी लायल्या आहात. विकास कसो करप आणि विकास कसो केला हेचे ताजे उदाहरण आज आमच्या बाबू आजगांवकर आमचा डेप्युटी सीएम असा त्यांनी दाखवले असा. त्यांच्यानी हाय स्पीड दवरून डेव्हलपमेंट करपाक स्टार्ट केली. बारीक बारीक जी कामं आशिल्ली, रोड जावंक जाय,
रोड केले त्यांनी, त्याच्या उपरांत नळ जे नळ केले, संडासाची स्कीमी केले, हे करता करता आता जोड रस्ते दोन गाव एकीकडे करतलो जाल्यार ताका पयली बुद्धी आसची पडटा, त्याच्या तकलेन ते विचार आसचे पडटात, ते विचार ती बुद्धी आज आमच्या बाबू आजगांवकरा कडेन आसा. काट्या कुट्यांसून बाबू आजगांवकराक आमी भोंवडायला ह्या मतदारसंघान. प्रत्येक अशें रानांनी वयर वयताले वचपाक चलोन वचपाक सुद्दां वाट नासली अशी परिस्थितीन बाबू आजगांवकराक ज्या ज्या रस्त्यांनी काट्यांनी भोंवडायलो त्या प्रत्येक वाटेचेर बाबून रस्तो हॉटमिक्स केले. विरोधान रासले तरी आमी बाबूचें काम पळयताले, आमी बाबूचें काम पळयताले आनी सुर्यकांताक बी जेन्ना आमी 2012 सारको सक्रीय जालो तेन्ना सुर्यकांत बाबू वांगडा आसलो. आमी सुर्यकांतान मदींच बाबूक सुवें मातसो सोडलो, आमी तेन्ना ताका हें करताले बाबू तूं कित्याक सोडलें बाबू बरो म्हणून, आमकां एक कळटालें की बाबू बरो काम करतालो. आमी तांकां सगळे जाण एक विकास पुरुश म्हणटा, कित्याक तर तेंच्यांनी बऱ्यांतल्या बऱ्या पैकी जे लोकांक जे मुळभूत जे गरजा आहा ते प्रत्येकाच्या दारोदारी तेंच्यांनी पावोवपाक तेणी हातभार लायलेलो आसा आनी तेची ही आठवण प्रत्येक गांवांत प्रत्येक वाड्यार प्रत्येक घरांतले सगळे लोक काडटात की तेंच्यांनी हे बरें काम केलेलें आसा. हांगासर रेवेचे मोठे आमचे धंद्याचे मोठो आमचो त्रास आसलो पेडण्या तालुक्यांत, तेव्हा बाबू आजगांवकर पेडण्या मतदारसंघाचो आमदार म्हणून नसलो सोपटे म्हणून आसलो तरी सुद्दां बाबू आजगांवकरान आमकां तेजे कडेन जगतार गेलो. ताका 2007 ते 2012 दिगंबर चीफ मिनिस्टर आसतना मोठ्या प्रमाणान हॅल्प करून आमकां सगळ्या पेडणेकारांक मोठ्या प्रमाणान हॅल्प करून सहकार्य करून आमी खंय तरी आमच्या भुरग्यांनी एक दोन पैसे जोडले. आयज बाबू आजगांवकर गेली 20 वर्षां हांगासरलो आमदार आसा, मंत्री आसा. तेंच्यांनी ह्याच्या पयलीं ह्या भागांत दुसऱ्या पक्षाचे आमदार आसले आनी थोडेशे मंत्री जावन गेले. पूण ज्या तरेन ज्या कल्पनेसून बाबू येयले नंतर ह्या तालुक्याचो किंवा ह्या मतदारसंघाचो विकास जो केला तो तुमकां जाणून येतले की तेंच्यांनी कशा तरेचो ह्या मतदारसंघाचो कायापलट केल्लो आसा. आनी बाबू आयज घरा घरांनी लोक वळखतात, ताका भुरग्या पासून ते जाणट्या पासून सगळे बाबू म्हणजे वळखता लोक आनी बाबू ह्या नांवा खालती विकास म्हणून लागलेले आहा. 1999 बाबू आजगांवकर ह्या मतदारसंघात आयलो. आमदारकीचे पावल उखलच्या पयली ते मडगाव म्युनिसिपाल्टीन काउन्सिलर म्हणून निवडून आयले. त्यांच्या समाजकारणातल्यान त्यांची एंट्री म्युनिसिपाल्टीन झाली आणि त्यांच्या वॉर्डात काम बाबूच्या प्रयत्नान मार्गाक लागले. बाबून लोकांची कामा करपाची धमक आणि खयच्याय परिस्थितीत हार न मानपाची जिद्द असली, हीच जिद्द पेडणेकरांनी पळयली आणि थंयच्यान बाबूचे नाते खऱ्या अर्थान पेडणेकरांकडे जुळले. त्यांना बाबू आजगांवकर मडगाव म्युनिसिपाल्टीन खूप गाजयतालो आणि जाय ती कामां करता इल्ले दिसा तेजे पेपरार आसतले. तेन्ना आमचे तरुण रक्त आसल्या कारणान तेज्या फाटल्यान तेजे फाटी एक सॉफ्ट कॉर्नर आसलो आनी असो मनीस आमकां जाय अशें त्या वेळाचेर दिसतालें. आनी ती संदी त्या वेळाच्या इलेक्शनाक 1999 इलेक्शनाक आमकां तेंच्यांनी हांगा फॉर्म भरल्या उपरांत आमकां ती संदी चालून आयली. पेडण्याच्या धारगळ मतदारसंघातल्यान ते पयली फावट विधानसभेत पावले आणि हांगच्यान तांची आमदारकीची सुरवात झाली. बरेचदा जेन्ना जेन्ना बाबू फाटी वळून पळयता तेन्ना तेन्ना हे कार्य शिवधनुष्य उखलपापेक्षा कमी नासले असे तांका जाणवता. पण येता त्या काळात बाबून आपली कामगिरी चोख बजावली. प्रश्न बरेच असले पण बाबूच्या प्रयत्नातल्यान प्रश्न तडीक लागपाक लागले. समस्या कशी सोडवप हे जाणून घेवपाच्या खातीर आम्ही बाबू आजगांवकरा कडल्यान खूप शिकलेली असा. आम्ही जेव्हा समाजानुय काम करत असतात त्यांना आमका राजकीय व्यक्तींचं आदर्श किंवा त्यांचे आमका एक सहकार्य मिळावं हे खूप गरजेचे असतं आणि वेळोवेळ त्यांची मदत आमका मिळाली असा. ॲज अ चेअरपर्सन म्हणून माका स्टाफाची कमतरता असलेली, एक इंजिनियर नसलो जेणेकरून आम्ही डेव्हलपमेंट कामांक खंय तरी फाटी सरताले. पण त्यांच्या सहकार्यान आम्ही PWD डिपार्टमेंटाच्या माध्यमांसून ॲडिशनल इंजिनियर घेऊन ही कामं आम्ही पुढे व्हरपाक पावलेले असा. जेव्हा बाबू आयलो त्यांना ताणें वज्रेचो पीर्ण वज्री पूल केलो आणि त्या टायमांक तो BJP नाल्लो. परत वज्री गावान आणखी एक पूल असलो तो बांधपाचो असलो थर्मास तळण तोय बाबून पूर्ण केलो. आणि वज्रेन रस्तेय नासले, वज्री टू धारगळ हो रस्तो, मडकय टू धारगळ हो रस्तो ताणें पूर्ण केलो. आमचे गांवाचे व्हडले पेडण्या तालुक्याचे दुखणे आसले ते स्मशानभूमी, त्यांनी सार्वजनिक क्षेत्रांत मान दिवन सगळ्यांच्या मताक किंमत दिवन त्यांनी पेडण्या तालुक्यांत एक स्मशानभूमी उभारली. त्या स्मशानभूमी खातीर आज लोकांचे निवारण जाल्ले आहा की खंयचे मरण पावले व्यक्ती जाल्यार ताका थंय व्हरान घालूंक मेळटा.
आणि त्यामुळे लोक आज सुशेगात झाले आहात. आमच्याच वाटारात एक अंगड म्हणून भाग असलो. थंय वचपाक एक साधी पायवाट असली. बाबूच्या सहकार्यान हो रस्तो जाल्लो आयज. हेच्या पयलीं गांवांनी हॉटमिक्स रस्तो खबर नासलो. पूण जेन्ना बाबून हॉटमिक्स रस्तो सुरवात केलो तेन्ना आमी हॉटमिक्स कसो आसता हो गांवच्या लोकांनी पळोवपाक थंय गर्दी केल्ली. आतां रस्ते सगळे चकाचक जाल्ले आसा. त्या गांवांत पाण्याची समस्या आमकां भरपूर होती. पिढ्यान पिढ्या आमकां झरीचा पाणी काय तरी एक किलोमिटरच्या वर आमच्या जाणट्या माणसापासून त्यांच्यानी आणत घेतली. आणि त्या वेळा बाबू आजगावकर निवडून गेल्यानंतर त्यांनी गावातली पाण्याची समस्या म्हणलं ती पहिली मार्गी लागली. आणि त्याच्यानंतर चांदेल प्रोजेक्टातून गावात पाणी पोचवलं आणि सगळ्या घरोघरी नळ पोचवलो. ह्या भागात जास्तीत जास्त विकासाचं काम बाबू आजगावकरांनी केलं. चांदेल प्रोजेक्ट गेल्या उपरांत स्पेशल लाईन घालून ह्या दुर्गम अशा भागात बाबून हे सगळे सुविधा पुरवल्या आसात. गोवा स्वातंत्र्य झाल्यानंतरची पहिली मागणी होती आमची पुलाची, ती पुरी झाली असा काँग्रेसीच्या पिरियडात. आणि त्याच्यानंतर आता सध्या ते पूल नसते व्हायब्रेट जाता. बाबूक आम्ही सांगलेले असा की आमच्या पुला लक्ष घाल. त्यांनी इंजिनियरांक धाडलेले असा त्याचो इस्टिमेट. आता हे इलेक्शन झाल्यानंतर आपण म्हणून त्याला सुरुवात करतात आणि ते दुसरे पूल करूचे त्यांनी तयारी केली आहे. हंगासून मोपा असा आणि उगवे असा आणि आमचो संपर्क त्यांच्याशी देवा धर्माचो येता. त्यांची तरंगा येतात आणि येतात. आणि तो जो आमचो रोड असलो तो फाटली 20-25 वर्षां उरलेलो. तो त्यांनी जेन्ना आम्ही त्याच्या कानार घातले तुम्ही फक्त हजर राहा आपण सुरू करता. आणि पहिले ते एक दोन गावांचो दुवा ते जोडलो गेलो. त्यांनी आयज जी कामां केल्यात पंचायतीक, कोरगाव पंचायतीक, अख्ख्या पेडण्या तालुक्यांत पंचायतीक जो कोण बाबू कडेन गेल्लो आसा त्यांनी प्रत्यक्षात आपण सांगलेले आसा की बाबा तुम्ही कोणाक घेऊन येऊ नका. डायरेक्ट तुझे जे किरें काम आसा ते तू आपणाक येऊन सांगपाचे. काही घरांपर्यंत वीज पावंक नसलेली, काही घरांपर्यंत काही अडचणी येताले जमनीचे, आणि काही संबंधित काही व्यक्तिगत असे मतभेद असले ते स्वतः त्यांच्यानी व्यक्तिगतरित्या व्यक्तिगत पातळीचे हाताळून ते समस्या त्यांच्यानी दूर केले आणि प्रत्येक घरापर्यंत पायवाट आणि विजेची पुरवणी केली. शैक्षणिक ह्याच्यात आमची जी शाळा आहात त्याच्यात बाबूचं सतत लक्ष असतं. त्याच्याशिवाय पंचायतीत एक हॉल चालू आहात, हॉलाचे काम चालू आहात. या आमच्या पंचायतीत चांदेल गाव असा, थंयसुद्धा त्यांनी रस्त्याची कल्बेट विरमांचे सपोर्टिंग वॉल ही कामात केलेली असतात. शेतकऱ्यांच्या बाबतीत जर तुम्ही विचारल्या तर शेतकऱ्यांबद्दल त्यांना मनात पहिलीपासूनच आदर असा. आणि जे इरिगेशन प्रोजेक्ट असले आमचं उगे गावचं बंधारो म्हण, पाट म्हण, इतर काही समस्या इरिगेशनच्या डिपार्टमेंटा प्रमाणाबद्दल असले ते त्यांच्यानी सदैव लक्ष पुरवून पूर्ण केलेले असतात. आणि शेतकरी आमच्या उगे गावचे संपूर्ण शेतकरी त्यांच्यात खुश असतात. हालींच सरान आमचे कितली वर्सां आमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डींग जे काम कोणीच हातान घेऊक नासले जेन्ना आता सरान ते हालींच आमचे काम स्टार्ट केल्ले आसा. तशेंच गांवांत आमची स्मशानभूमी गेली. चांदेल आमकां पंचायत नसली, जागा मेळून दिवन पंचायत बिल्डींग आमकां करून दिली. जे आमकां हायमास जाय आसले ते आमच्या वॉर्डान सरान 3 हायमास दिलेले आसात. रिटर्नींग हॉल खंय खंय जाय आसलेले ते सरान आमच्या करून दिली. इतली भरपूरशीं कामां, डॅवलॉपमेंटाची कामां आमच्या सरान करून दिल्ली आसा. कोरगावान भरपूर विकास केलेलो आहा आणि तो विकासात आमचं सहभाग सगळ्यांचा आहे सपोर्ट. आणि तसेच आमचे ब्युटिफिकेशन टेम्पल कमलेश्वर टेम्पल, तसेच आमचे भूमिका टेम्पल हे त्यांनी आज आमकां व्हडलेच व्हडले ह्या फायनान्स केलेले आहा. कोरगाव आमच्या बाबून जायतो विकास केल्लो आहा. जायते आमची देखरेख बरी करता, जायते त्यांना आदवर करता. आमकां सगळे आपले हे आसा आनी आमकां तो जुनो जाल्लो आहा. पोरणू देवळाची कामां ब्युटिफिकेशन सगळे केल्ले आसा. फुडें कितें करतलो अशें आमकां आसा सारकी आसा ते आसात. फुडें वज्री आमचें देवस्थान आनी देवस्थानांक जर वतलो आसलो जाल्यार त्या टायमांक आमकां देवाकच आमच्या पांयां पडूंक मेळनासलें. आनी मदीं वांयगण शेती आसली आनी देवा रस्तो नासलो. बाबून तोय रस्तो वज्री गोठण वाडा तूं देवूळ वाडा हो रस्तो पुरो केलो. ज्या मंदिराच्या आमी हांगा उबे आसा त्या मंदिराचें ब्युटिफिकेशन जावचें, एक बऱ्यातले बरे मंदिर जावचे ह्याच्या खातीर सुद्धा त्यांच्यानी प्रयत्न केल्लो आसा. सरकार दरबारी प्रयत्न केल्लो आसा आणि सगळ्या लोकांक आश्वस्त केल्ले आसा. आज आमच्या सायटीक देवूळ आहा. त्या देवळाच्या सायटीचे सगळं डांबरीकरण
हे बाबूनच केलेलं असा. 100% पंचायत आमची आज बाबूची आहे. सगळे पंच हे बाबूच्या सपोर्टाचे निवडून दिले असत. तर माझ्या गावाने एक मंदिर आहे, सातेरी मंदिर. त्या सातेरी मंदिराक आमकां भव्य असो मंडप बांधलो. त्या मंदिराक आमी MP फंड आमकां मेळून दिवपाक बाबून सहकार्य केले, श्रीपाद गावून सहकार्य केले, आनी देवळा भोवती जे डॅवलपमेंट बी आसा, ब्युटिफिकेशन केले, ते आमी सगळे ते बाबूच्या माध्यमांतून केल्ले आसा, आनी आजून फुडें काम करपाचें आसा. हालींसरान आमच्या भगवती देवस्थानाचे ब्युटिफिकेशनाचे काम हालींसरान आमचे करून घेतलेले आसा. जाल्यार जे तुमी आतां हे देवूळ पळयतात, ह्या देवळाचे ब्युटिफिकेशन आहा जवळजवळ 2,50,00,000 रुपयाचो हेका इस्टिमेट, आणि मंजूर झाल्या, ऑर्डरय झाल्या, टेंडर झाल्या. आम्ही लागलीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हाडून होय नाल फोडटले असे त्याच्या कार्याक तोड ना. एक आमकां गणपती विसर्जनाक आमकां एक जागो नसलेलो, तळी नसलेली. सो सराच्या मार्फत आमी ती काका साहेबान आमकां NOC दिवन आमी ती आमकां सरान गणपती विसर्जनाक तळी करून बांदून दिलेली आसा. आमी आमच्या तरेन ह्या आमच्या गांवाचो, तोरशा गांवाचो म्हणा, तरेतरे वचून विकास केलो. पूण आमच्या कडेन असो एक नेतो नसलो, ताका लागून आमी बाबू वाडलो 99 सालांत. आनी त्याच्या उपरांत तेणी जो धडाको लायलो, त्याचे हे सगळे श्रेय ह्या मतदारसंघात जे कितें घडलेले आहा, जे कितें विकास जाल्ले आहा, जे कोट्यांनी अब्जांनी पैशाचे डॅवलपमेंट जाल्ले आहा, ते सगळे बाबूचे श्रेय आहा. त्याची धडाडी, त्या 5 वर्सांत तेणी 99-2000 सालापासून मंत्री झाल्या बरोबर तेणी जो धडाको लायलो आणि ते जे विकास केले, तरेतरेचे विकास केले तेणी. सगळ्यात तोरशा गावात तर सगळे रस्ते आमचे दामरीकरण झाले आहा, वॉट मिक्स झाले आहा. जेन्ना जेन्ना बाबू आजगावकरा वांगडा काम करपाक लागले तेन्ना कामां खूब सरळ आणि सोपी दिसपाक लागली. आम्ही सदांच दुसऱ्या डिपार्टमेंटाचेर डॅवलपमेंटा खातीर डिपेंड रावताली आणि बाबू आजगावकराच्या सहकार्यान आम्ही म्युनिसिपालिटीन उदरगत करपाक पावली. आणि याच खातीर धारगळ मतदारसंघातल्या तांका 2002 आणि 2007च्या निवडणुकीतल्या भरघोस मतांनी जैत मिळली. आई सुद्धा त्यांच्या ह्या प्रयत्नाक लोक भागीरथ प्रयत्न म्हणून संबोधित करतात. आमच्याकडे गरीब लोक खूप असतात. त्या गरीब लोकांक किती करतलो त्याच्या मनात एक आयडिया आली. ते 3 रुपयाची जी कुपनं असतात ती त्यांनी जवळजवळ आमच्या मतदारसंघात 4,000 अशी, ही 4,000 खंयच्याच मतदारसंघात ना, ही ताकद आज बाबूकडे असा. हे सगळे गोष्टी करता करता आता त्याच्या लक्षात येले, आपण सगळे केले, नोकरी त्यांनी दिले ना म्हणे ना, पण सगळ्या लोकांपर्यंत ते पावंक ना. ते जर पावतले जाल्यार मोठे प्रकल्प येऊक जाय, त्याच्या तकलेन येले, चाणाक्ष बुद्धी त्याची आणि काम करपाची कॅपॅसिटी असा. तातूंत त्यांनी मोपा सारखो एअरपोर्ट हाडलो. मोपा एअरपोर्ट बोश्टो येऊंक ना. मोपा एअरपोर्ट जर हाडटलो जाल्यार त्याच्यासाठी त्याका कितलीशी आंदोलनं करची पडली, रस्ता रोको करचे पडले. ताका लागून साऊथचे जे आमदार आशिल्ले ते अपोज करताले, पण त्यांनी अपोज आमचे जे मतदारसंघ असले, मतदारातले जे जागरूक नागरिक असले त्यांचं सपोर्ट आणि बाबूची काम करपाची तळमळ, ताका लागून मोपा एअरपोर्ट बाबून आपल्या ताकतीचेर आणि आमच्या मतदाराच्या ताकतीचेर ओढून हाडलो. ओझरी गावातल्या न्हय तर संबंध पेडणे तालुक्यात जे कार्डधारक असले, APL असूं, PHS असूं, AAY असूं, त्यांना एका महिन्याचे रेशन ताणे फुकट दिले. सगळे पैसे त्याने आपण भरले आणि लोकांना एका महिन्याचे रेशन फुकट दिले. आणि मागे त्याच्या उपरांत केंद्र सरकारान हे आजपर्यंत रेशन आमकां मोफत दिला. परंतु सुरुवात ही पहिली आमच्या गावान, आमच्या पेडणे तालुक्यान बाबून केली. बाबूचो काळ हो झंझावती आसात. काही काळात तेणे जे शैक्षणिकही कार्य केले आहात, शिक्षणात तो ज्या आता क्रीडामंत्री असलो त्यावेळात त्यांनी एक सर्टन अमेंडमेंट तयार केले की जे स्टुडंट खेळांक वयतात आणि त्यांची हजेरी गैरहजर लागता आणि त्यांना नापास केले जातात जात असले, परंतु ह्या लोकांक ग्रेस मार्क देऊन पास करप किंवा त्यांचे मार्क मिळून ते डिस्टिंक्शनात येवप अशा तऱ्हेचो योग त्यांनी घडवून हाडलो. त्यामुळे आज गोवाभर लोकांक त्याचा फायदो जाता. बाबू आजगावकरान सगळ्यात पहिली पेडणे मतदारसंघात, पहिली आमचा धारगळ मतदारसंघ आलेलो, जीम जो म्हणतात तो सगळ्यात पहिली वारखाणा आलेलो असा. आज कितलेशेच भुरगे आज तो एक्सरसाइज करतात, जीम बरे, हेल्थ आणि फिटनेस असा. वारखण गावात त्यांच्यानी आमकां एक बऱ्यातलं बऱ्यापैकी ग्राउंडूय दिलेलो असा.
आयस ह्या 3 वर्सां पयलीं त्या ग्रावंडाचेर ह्या आमच्या स्पोर्ट्स मिनिस्टरान त्या सरावंडींग एरियाक वन फूल वॉकिंग जॉगिंग ट्रॅकूय आमकां करून दिल्लो आसा. बाबूच्या पेडण्या मतदारसंघाकडे पळयत जाल्यार एक दिसून येता, पेडणेकरांची खरी जागृताय आणि तांकां गोंयभर मान्यताय मेळपाक फक्त बाबू जबाबदार आसा. हो बाबू, हांव तेका बाबूच म्हणटा, साहेब केन्ना म्हणना. बाबू म्हणटकच कशें दिसता, आपलो मनीस कसो दिसता. साहेब म्हटल्या उपरांत तो दुसरो पयस कसो दिसता. आमी तेका बाबू म्हणून हटकता, तेका कांय व्हडलेशें पडोंक ना. वाटेर सुद्दां खंय दिसलो जाल्यार गाडये वसून हात दाखोवप ही तेची एक स्पेशलिटी आसा. बाबूचो ह्या कामांत सगळ्यांशी संबंद आहा, तो सगळ्यांक बरो वळखता. सगळे डायरेक्ट जावन आपल्या खंयचंय काम आसलां जाल्यार बाबू म्हणून तेका ते मेळतात. आयज जो विकास बाबू जो चलयला तो खरोखरच कौतुकास्पद. आयज वजरी गांव आमचो फाटी पडटलो आसलो, परंतु आमी अभिमानान सांगता की आयज वजरी गांव आमच्या गोंयांतल्या सगळ्या गांवां बरोबर आसा. बाबूचें तत्व जशें आसा की फाल्यांचें काम आयज आनी आईचें काम आजच आत्ताच अशें ताचें तत्व आसा. ज्या ज्या त्या पक्षान वचात त्या त्या पक्षा बरोबर आमी त्याच्या बरोबर रोवले. कित्याक आमकां जी कामां पयलींची आनी आतां आमचे ह्याच्यात खूबसो आमकां हे मेळ्ळा, कामाच्या बाबतीन चालना मेळ्ळी. आणि त्यांनी ज्या ज्या हातात त्याच्या हेतूर दिले, आपल्या हेतूर जे जे हे आसा हातीन, म्हणजे जे पंचायत मिनिस्टर असताना पंचायतीचे लेवलचे जी कामां आसात सगळ्या पंचायतींनी, पेडण्या तालुक्यान जे पंचायती आसात त्या पंचायतीन सगळ्या बारके बारके रोड, मिनी रोड आणि बाकी इतर इतर पंचायतीचे जी कामां आसात ती जलद गतीन केल्यात. लोकांक आमकां एक आत्मविश्वास आलो. आज आमी बघतो की सर्वसामान्य मनीस जो असता तो आपण काम करता आणि आपणाकच क्रेडिट घेऊक सोदता, पण हो असो नेतो आहा की कामा पूर्ण करता आणि त्याचा श्रेय जो आहा तो सर्वसामान्यांक देता. प्रत्येकांच्या सुखदुःखात सहभागी होणारो, अडीअडचणी आपल्या खिशातले 2 पैसे लोकांसाठी मदत करणारो आणि सरकारी माध्यमाच्या योजनेतून सुद्धा गोरगरीबांपर्यंत आपले पैसे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्यानी केलं असा. गरज ही शोधाची जननी आहे आणि हीच गरज ओळखान त्याच्या खिशान सहज हात वयतालो. कोणी असूनही काढले दिले आपले लोक, आपलो मतदारसंघ. आपण खंयच्यान आपण हय पावलो, आपणांक त्या लोकांनी हय घेतला, आमदार केलो, मंत्री झालो, परंतु तेणी असे केन्ना आमचे कडे हे करूंक ना. बाबा आमकां जे दुःख जाता असे आयज मेरेन आमकां करूंक ना. बाबू आजगांवकर सर ह्यो असो एक व्यक्ती आहा, त्याच्या कडे किती जावचे ना असे कोणच सांगू शकना. हे हांव तुमकां 100% सांगू शकता. एक खंय तरी बारीक पाय वाट जावंक ना म्हण तो विकास जायना असो जायना. खंय तरी कोणें वयता आनी एक बारीकसो फोटो मारता पांय वाटायचो. अरे पूण जितले जाले तेचे तुमी दाखयात, कितके केल्या तेणी. धारगळ मतदारसंघात खंय काय रावले ते दाखयात. शेट सर बांधता, पत्रे दुसरो घालता, फोटो घालता, हे कितके पर्यंत लोकांनी विचार करची गरज आसा. आयज आमच्या सराच्या फाटल्यान आमी सगळे युवा, सगळे युवती सगळे जाण त्यांच्या फाटल्यान रावया. त्यांना एक भरघोस मातेन आमी सपोर्ट दिवया. एक निवडून हाडून आमचो एक पेडण्याचो बुलंद आवाज आमी दाखोवन दिवया. एस की पेडणेकर आमी सगळे एक आसा आणि आमचो सगळ्या भुरग्यांचो आमी फ्युचर सेक्युर करया. हे प्रोजेक्ट जे आसा ते आमच्या सगळ्यांच्या भुरग्यां खातीर नोकरी निर्माण करतले, बिझनेसूय निर्माण करतले. दिसाचेच न्हू तर रातचे सुद्धा कोणाचे किती कोण मनीस शीक झालो काय झालं तर रातच्या 12 सुद्धा जर त्याच्याकडे फोन केलो तर तो फोन घेऊन ते रातच्या 12 सुद्धा ते काम करता. जर समज रातची लाईट गेली जाल्यार बाकीचे किती आहात, बाकीच्या मंत्र्यांक बी कोण फोन केले रातचो. आम्ही रातच्या 12-1 सुद्धा केन्नाय फोन केलो जाल्यार सर 5 मिनिटांत ते काम करता आमचे. 2012 तांचे लोकांनी नाराजी दाखवली, पण विधानसभेत नसताना सुद्धा पेडणेकरांचे प्रश्न तडीक लावक आणि त्यांचा आवाज सरकार दरबारी पावपाक त्यांचा मोठो वाटो असा. 2012 एक वास्कोच्या एक व्यक्ती आली, भरघोस मताने निवडून दिले त्याला, पण एक ठोस असे केन्ना त्यांनी आश्वासन देऊन आपण करता आपण करता आपण करता म्हणून फक्त त्यांनी ओके डन म्हणून गेले, पण आमकां त्याचो पश्चाताप झालो. हांव 2012 जेन्ना आमचो आल्लेकर हांगा आमदार आसलो त्या टायमार पासून हांव बाबू समर्थकच म्हणून एक सरपंच आसलो. त्या टायमार पासून बाबू म्हाका सपोर्ट करे. जेन्ना निवडून येयल्या 17 तेन्ना पासून बाबू म्हाका खूब सपोर्ट केला आनी आमचे विविध जे अडचणीची कामां आसली जी खंय तरी जायत नासली ती पासून कामां आमची आयज जावपाक लागल्या. म्हणून हांव सगळ्यांक लोकांक परत आव्हान करता
की बाबू ही व्यक्ती तसेच बीजेपी पार्टीत असल्या कारणान बीजेपी पार्टी सुद्धा ही आहेत आम्ही का गरजेची आहा त्याच्या फाटल्यान आम्ही रॉंग जाय त्याचे कार्य बाबू आजगावकरचे कार्य पार्टीचे कार्य हे लोकांमेरेन आम्ही पावंक जाय. 2012 ते 2017 जरी आमचो पाडाव झालो सुद्धा जाल्यार आम्ही बाबूकडे एक निष्ठ रावन बाबू आजगावकरची प्रतिमा पेडण्या तालुकान अजनमहर रावपाची अशा परिस्थितीन बाबू बरोबर आम्ही आवडले. सगळे जे वांगडी असले आमचे आणि हितचिंतक त्यांच्यानी एका जोमान 2017 खंयच्याय जरी तिकीटाक रवलो अपक्ष रवलो एमजीक रवलो काँग्रेसीक रवलो बीजेपीक रवलो अशे खंयच्याय पक्षाक रवल्या बाबू मोठ्या थाटा मठान निवडून येतलो असे प्रयत्न करून पेडणेकरांनी एमजीक बाबूक निवडून दिलो. ह्याच त्यांच्या राजकारणातल्या प्रवासातल्या बाबून बरेच राजकीय पक्ष बदलले पण ते लोक प्रश्नाच्या इच्छापूर्ती खातीर असले असे ते म्हणतात. आता बाबू एमजीसून फुटलो ही अफवा आहा. बाबू खंयच्याय तिकीटाक रवतलो म्हणूनच ढवळीकरान बाबूक तिकीट दिल्ली नाल्यार हेचे पयली ढवळीकरान पेडण्यान येवन कोणाक तिकीट दिल्ली ही तिकीट ढवळीकरान सांगपाची आणि ढवळीकरान तिकीट दिली म्हणून बाबूचा बरा झाला असा ना पेडणेकर त्याच्या बरोबर रोवले म्हणून बाबूचा बरा झाला. तो काँग्रेसीत गेलो एमजीत गेलो बीजेपीत गेलो आमकां त्याचो काय फरक पडूंक ना आमकां फक्त उदरगत जाय आसली त्याच्या बरोबर आम्ही त्या पक्षात बरोबर जाण त्याच्या बरोबर आम्ही रवले ह्याच्याय पुढे त्याच्याकडे त्यांच्या वांगडा रवतले आमकां पक्षाची आमकां बाबू पक्ष आमचो आणि आम्ही सुरवाती पासून त्यांचे सपोर्टर स्ट्रॉंग सपोर्टर म्हणतात तसे आणि आम्ही कसे असा जे बरें काम करता त्याका नेहमी सपोर्ट करता फॉरगेट अबाउट पार्टी. त्यांनी पक्ष खूप बदलले सर किद्या बदलता ते सांगले पण विरोधकाचे काम किदे असता तो आपलेच उलयतलो हे ही रीत आहा विरोधक आपलेच उलयतलो याबद्दल डाऊट ना. फाटल्या काही वर्षांत बाबून रस्ते आणि पूल बांधून गाव जोडले चांदेल प्रकल्पातल्या बऱ्याच घरांनी पिवपाचे उदक पावले विकासाचं वेग पळत झाल्या मोपा विमानतळ आयुष हॉस्पिटल स्पोर्ट्स सिटी क्रिकेट स्टेडियम ही फक्त नांदी असा. हे प्रकल्प सुरू झाले काय बेरोजगारीचो प्रश्न तडीक लागतलो आणि सुशिक्षित बेकार तरणाट्यांक काम मेळटले. आणि म्हाका असे दिसता की येणाऱ्या इलेक्शनान येणाऱ्या या काळात जे इलेक्शन जातले ते रोजगाराचे इलेक्शन असतले. आमच्या ह्या भागात त्यांच्यानी काही प्रोजेक्ट खेचून हाडलेले असतात. आता जो मोपा एअरपोर्ट येतो तो मोपा एअरपोर्ट आमचे मॅक्झिमम म्हणजे वारखंडकरांची आमची खूपशी जाण्याची जमीन गेली असा आणि आमची एक इच्छा असा की तर जे लँड लुजर्स आहात त्यांना एक नोकरी मिळवायची आणि आमच्या गावाची आणि एक उदरगत जावपाची आणि म्हाका दिसता आमचे जे बाबू आजगावकर असा तेच हे काम करूंक शकता की ते तळागाळातल्या सगळ्या मनशांक हे जी एरिया असा एज फार एज मोपा एरिया इज कन्सर्न ते सगळ्यांक सारखे पर्सनली वळखता. हय आमच्या ज्या भुरग्यांक नोकरी मेळटले प्रत्येक घरांत नोकरी मेळटली माझ्या अंदाजा प्रमाणे कारण बाबू आसलो तरच हे नोकरे पेडण्याच्या भायर जावचे ना. पेडण्यात त्यांच्यानी त्या वेळाचेर एक भयंकर मोठी मिटींग घेतलेली ती आतापर्यंत त्याच्या पहिली तशी मिटींग जावंक ना आणि आतापर्यंत तशी मिटींग झाली ना आणि एअरपोर्ट आता जवळजवळ काम पूर्ण जाता. जरी विरोधी आमदार असलो बाबू तरी बाबू ते नोकरे दिवची त्याच्याकडे ताकद हा तो रस्त्यार उतरतलो आमकां घेऊन आणि हे जे नोकरे मेळटले ते पेडण्यातल्याच भुरग्यांक मेळटले. आता GMR कंपनीची एक रक्षा म्हणून सिक्युरिटी कंपनी असा त्या कंपनीत त्यांच्यानी सुरुवातीक जे 10-12 भायले सिक्युरिटी गार्ड आणि सुपरवायझर हाडले तितले त्याच्या उपरांत 2 पावटी रिक्रुटमेंट झाले पूर्ण सगळे सिक्युरिटी गार्ड आणि सुपरवायझर आपल्या मतदारसंघातले त्यांच्यानी नियुक्त केलेले असतात त्यांना ताकीद दिलेली असा जर माझ्या मतदारसंघातलो फीड भुरगो असा तर त्याका पहिली प्राधान्य मिळवूंक जाय त्याप्रमाणे 66 भुरगे आज आमच्या मतदारसंघातले त्या रक्षा सिक्युरिटीत असा तेतूतले आमच्या उगव्याचे 4 भुरगे असतात. एज फार एज अवर वारखंड विलेज इज कन्सर्न बरे बरे हायली क्वालिफाईड लोक असा इंजिनियर्स असा IT इंजिनियर्स असा असे खूपशे इंजिनियर्स असा त्यांना सुद्धा खं ना खं जॉब मिळवायचो ही माझी एक प्रामाणिक इच्छा असा. सगळे 100% जॉब हे पेडणेकर मेळपा खातीर आंदोलन करचे पडले जाल्यार ते करतले आणि ते जॉब मिळवून दितले इतले आमकां 100% गॅरंटी असा की आमच्या पेडणे तालुक्यातल्या युवकांक युवतींक रोजगार संधी मिळची आणि त्यांच्याकडे गव्हर्नमेंट सरकारी नोकरी बरोबरच त्यांना इवन ह्या क्षेत्रात नोकरेक प्राधान्य मिळचे अशा तऱ्हेचो विचार करून त्यांच्यानी हे प्रकल्प हांगासर हाडलेले असा. हो सगळो व्याप करताना बाबू खऱ्या अर्थान प्रेरणाकार झाले लोकांखातीर ते 24/7 उपलब्ध असा त्यांच्या खातीर अशक्य असे काहीच ना
असलेले सरकार स्टेबल किंवा घट करप आणि चौफेर विकास करप होच त्यांचो ध्यास असा. नेता कसो असता की त्याका पहिली रस्तो खबर असपाक जो, ही शूड नोज द वे. त्याच्या उपरांत तो त्या रस्त्यान वचपाक जो आणि मागीर बाकीच्यांक दाखोवपाक जाय. हे फक्त युट्यूबातल्यान पेपरांतल्यान दाखयतात आणि मिडियान तयार केल्ले काय लिडर असतात. आणि आपण म्हणतात इलेक्शन येयले का ते उभे राहतात. बाबू तसो ना, ह्या मतदारसंघान प्रत्येक घरांत तो रुळलो असा, प्रत्येक घरांत तो पावलेलो असा. आता लोकशाही राज्यात कोणीही निवडणुके उभं राहू शकतात, प्रत्येकाक अधिकार आहात. हांव त्यांना हे करिना, त्यांच्यावर आरोप करिना, पण त्यांच्यानी इलेक्शन निवडून निवडणुकेक रावताना निदान बाबा एक चार पांच वर्षां कामां काय कितें तरी करपाक जाय. एक स म्हयने घेतात आणि पाच महिन्यांक घेतात आणि तुम्ही फक्त लोकांक आमच्या लाचार करतात पैसे वाटून, असं करू नका. आम्ही बघले की या मतदारसंघात अनेक उमेदवार या मतदारसंघात येऊ शकतात, पण आम्ही जर बघलं की तर त्यांची पार्श्वभूमी तशी राजकारणातली किंवा त्यांच्यानी समाजकारण काहीतरी केलं असं किंवा काहीतरी विकासाचं काहीतरी प्रयत्न केले असं काही दिसणं ना. लोकल ज्यांना तुम्ही म्हणतात त्यांना ग्रासरूट लेवलाचेर काम करपाची गरज आहे. तुम्ही पहिली आहे ना बाबू, ज्यांना आम्ही काल जिकून हाडलो, मंत्री झालो, त्यांना तुम्ही त्याची तो काम करता नाही, तुम्ही काम करून दाखया, आम्ही एक्सेप्ट करता नाही. आज बरेच जण म्हणतात स्थानिक उमेदवार स्वाभिमानी पेडणेकर, तोच स्वाभिमान माझ्या अंगान असलो. हायेन त्याच स्वाभिमानान स्थानिक उमेदवार देव मांद्रेकराक वोट केले, 2 फावटी वोट केले. एक वेळाचेर दोनूय फावटी वोट करून माझो जो ओशलबाग रस्तो आसलो तो जावंक पावलो ना. एक वेळ अशी परिस्थिती येयली की 12 तारखेक त्या रोडाचे टेंड हे जावपाचे आसले, वॉक ऑर्डर दिवपाचे आसली, आणि त्याच दिसा देव मांद्रेकरान परत खंयच्या तरी पक्षान, काँग्रेस पक्षान प्रवेश केलो आणि तो रोड माझो थंयच उरलो. त्यावेळ तिसरे वेळा ठरयले, त्यांनाच ठरयले की देव मामांक आणि या स्थानिक उमेदवाराक निवडून आणि स्वाभिमान स्थानिक उमेदवारा फाटल्यान धरून काय उपयोग ना. फाल्यां समजा हे खंय काम न केले, जे आता समजा एखादे फावट निवडून येले तर हे जे नोकरी आहात ते गोवाभर जातले. आमकां पेडण्यातले नोकरी पेडण्यातल्याच लोकांक मेळूंक जाय. त्याच्या साठी आमकां हय बाबूची गरज आहा. हे समजा दुसरो कोणी निवडून जर येयलो तर हे नोकरे ते आडावंक शकनात. हे बाकी जितले पक्ष आहेत हांगा वावरता, मुद्दाम विचार करूं पाहिजे लोकांनी. हे सगळे पक्ष म्हणटा, कोण म्हणटा आपण 12 जाग्यार रावतलो, कोण म्हणटा 18 जाग्यार रावतलो. हेचो अर्थ कितें? गोव्यान जर सरकार घडयतलो जाल्यार 21 आमदारचे पाडबळ लागता. आनी हो खंयचोच आयच्या घडीचो जो पक्ष आसा ह्या तरेची तयारी करिना. बाबूगात 20 वर्सां जाली मतदारसंघान येवन, जे विरोध करतात तांकां 20 महिने जावंक ना. तांकां आमकां विचारचे पडटले बाबू कडेन बाबून कितें केले, मतदार पयलीं कसो आसलो. लोकांक फक्त कितें 5000 वाटप, 3000 वाटप, हे कितें म्हाका सांगा. म्हणजे लोकांक तुम्ही लाचार करतात हांगा, अशें करू नका. हे आमचे भले करपाक येवंक ना. आज 20 वर्सां जेणी हे मतदारसंघ कसो आसा, आसलो कसो आणि आता केलो कसो, ही एक आठव आसा. आणि हिचो विचार प्रत्येक मतदारसंघातल्या लोकांनी करूंक जाय आणि ते लोक करतले. त्याच्याबद्दल तुम्हाला 100% विचार करतले आणि 100% आसा. एकंदरीत या परिसराची पाहणी करणे, एकंदरीत या मतदारसंघात काय जाय काय नका ह्याचो सखोल अभ्यास करूंक जाय. आजगावकरांक हो अभ्यास तंतोतंत कळलो असा आणि या मतदारसंघातल्या मतदारांची नाडी त्यांच्यानी ओळखलेली आहे की हिची कामं पटकन केल्यानंतरच लोकांक ती आवडटली. स्थानिकाची व्याख्या पहिली त्यांच्यानी समजावून घेऊची. कारण एखादो मनीस समजा 2 दिसां खातीर येयलो म्हणून तो स्थानिक जायना. बाबू आजगावकर हो गेल्या 20 वर्सां हांगा ह्या मतदारसंघातल्यान मतदारसंघान काम करता. बाबू आजगावकराची जी सगळी कामाची पद्धत जी आसा ही सगळ्यांनी सगळ्यांक परिचित झालेली आसा. 4.5 वर्सां रावतले, सगळे काम तो करता. आयज जर ह्या मतदारसंघाचो जर हे विषय घेतलो जाल्यार ह्या मतदार 99 उपरांत काया पालट जाल्ली आहा. लोकांनी खरंच बाबा खिचं दुसरो सांगता म्हणून ऐकपाची गरज ना. आज बाबू वांगडा असलेले बाबून खंय तरी त्यांना वयर काढलेले तेच मनीस आज विरोधक बाबू वांगडा उलयता. कित्याक उलयता आम्ही नको. एक कसले काम जावंक ना म्हणून विरोधक जायना, पण त्याच्या पहिली बाबू सरान तुमकां कितलं पावलं ह्याचो विचार करपाची गरज आहे. आज विरोधक वांगडा भोवता कोणचे मनीस, सराचेच मनीस भोवता हे तुमकां 101% हांव सांगू शकता. सादे म्युनिसिपालिटी इलेक्शन जावं, पंच म्हणून जावं, कांयच निवडून येयलेले ना आसात. सो लोकांनी विरोधकाच्या हातून पडचे न्हू. आणि जो बाबू आज असा तो बाबू आमचा 5000 वोट्सांनी स्टार्ट जाता,
इलेक्शनाक उबो रावला तो आनी बाकीचे जे हे नवे येले हांकां एकाच स्टार्ट जावचां पडटा आनी एकान जगतार स्टार्ट जावचां हेंचे कडेन काम कांयच ना तेंच्यांनी काम दाखोवचां चिकन चिली इज नॉट काम चिकन चिली जेवण काम न्हू बाबू आजगांवकाराचा प्रत्येक काम म्हणून आमी ते कडेन हरण सुद्दां 2012 ते 2017 रोवलो आनी आमची अशी अपेक्षा आहा बीजेपीच्या तिकीटीर अग्रेसर मतांनी बाबू आजगांवकारच पेडण्या निवडून येतलो इतलेंच सांगून न्हू की बाबू फुडलो आसलो तसो उपमुख्यमंत्री आसतलो आनी पेडणेकार ताका 120% निवडून दितले हे आमी सांगूंक शकता. बाबू निवडून येवप म्हणजे एक तर सिनियर लिडर वा मंत्री असे चित्र त्यांच्या मतदारसंघात झाला. जर नेतो येयलो खंयचोय जाल्यार ताका मिनिस्ट्री मेळची ना ताका खंय तरी 40 एक वॉर्ड उबो करपाक मान आसतलो मिनिस्ट्री मेळची ना पेडणेकारांनी एकच सोदपाचां आयज बाकीच्या मतदारसंघान आमदार सरकाराचे सुद्दां आमदार आहत पण तेंचे कडसून काम जायना ना लोकांनी आपल्या मतदारसंघाक बाबूशी फाटीशी ठाम रावन ताका आसलो तसो उपमुख्यमंत्री करून पेडण्याच्या विकासाक आनी एक 5 चालना दिवपाक जायी. बाबू आजगांवकर हे पावटी सुद्दां येयल्लो जाय आनी तो मिनिस्टर जाताच ज्या पावटी तो आमदार झालो त्या पावटी ताका मिनिस्ट्री मेळ्ळेली आसा आनी एक धडाडीचो मनीस धडाडीचो म्हणजे धडाडीन कार्य करणारो मनीस म्हणटकच आमी आमची एक काळाची गरज इवन आमी सदांच त्याच्या फाटल्यान रावतले. आमकां माहिती आसा आमदार नवो येयलो म्हणान ताका मंत्रीपद मेळचां ना मंत्रीपद मेळाच्या खातीर ताका 1-2-3 फावटी निवडून येतलो माणूस हांव आनी नवीन आमदार येवन ताका कांय मंत्रीपद मेळचां ना. जर आमच्या पेडण्याचो विकास जावंक जावो तर ताका बाबूच जावो आनी लोकांनी एकच चिंतपाचां जरी बाबू आपूण हयसून धांवडलो सुद्दां जाल्यार मोदीजी वयर बसलेलो आहा एअरपोर्टाचेर लायतले जाल्यार सेंट्रल गोवर्मेंटाचो फावर जावो बाबू ना जाल्यार पेडणेकार खंयचेच लागचे ना बार्देसकार लागतले ह्या पेडणेकारांनी चिंतूंक जाय ही म्हाजी एकच मनधरणी आहा. राजकारणान घराणेशाही कडच्यान पयस बाबूचे स्वप्न फक्त पेडण्याकारांचो सर्वांगीण विकास असा आणि ह्या खातीर बाबूची फुडल्या निवडणुकीत जैत गरजेची असा असो सूर आमकां आयकपाक मेळटा. बाबू आजगांवकाराक वाढदिवसाची परबी आणि येता तो काळ तांकां आणि त्यांच्या मतदारसंघाच्या लोकांक सुखाचो समृद्धीचो आणि इच्छापूर्तीचो असो हेच साखळे आणि त्यांच्याच शब्दान पेडण्या आणि गोयच्या विकासा खातीर सो मस्ट गो ऑन.